सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्यात माढा लोकसभा मतदारसंघात बदल घडवून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य देणार असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी व्यक्त केले. मलाही सांगा, उरमोडी धरणातली पाणी उरमोडी कॅनलने जाते, बरोबर आहे. जर ते सामान्य शेतकरी, गरीब शेतकरी जर त्याचे पैसे भरत असतील तर त्या लोकांना शासनाने पाणी सोडलं पाहिजे. शासनाचे अधिकारी जर सांगत असतील की बाबा आमदाराची शिफारस आणा, तर याचा अर्थ काय? पाटकरी जे आहेत का आमदार जयकुमार गोरे पाटकरी? आता नितीन गडकरींची सुद्धा सभा घेतली, जाधव साहेबांची पण सभा घेतली, मोदींची सभा घेतली, तरी जनतेमध्ये तुतारीच आवाज आहे काय सांगतो. आताच मग अशी भाषणात मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की महागाईचा विषय असेल, तरुणांना रोजगाराचा विषय असेल किंवा संविधान बदलायचा विषय, अनेक मुद्दे आहेत, अनेक मुद्दे एवढे मुद्दे आहेत की कसल्याही परिस्थितीत आता कमळ फुलत नाही. आताची सभा तुम्ही गोंधवल्यात घेतली, या भागात काळेवाडी मुंगदवडे या भागात कॅनल आलाय, तरी या भागातले जनता तुमच्या सोबत. मगाशी सांगितल्याप्रमाणे की पाटकरी यांनी प्रश्न विचारला की पाटकरी कोण? जर लोक पैसे भरत असतील, लाईट बिल भरत असतील, तर त्यांना पाणी सोडायचं म्हणलं तर ते आमदारांना विचारावं लागतं. हे सगळ्यात मोठे आपल्या मानकटा दुष्काळी भागातील शोकांतिक सातत्याने टँकर ना असं धरून चालला की ते जलनायकच आहेत, निशेवाला आणि दाडेवाला दोघोटी जलनायक असं धरून चालला. पण मला एक सांगायचं की 105 गावापैकी 71 गावामध्ये टँकर का लागतो? खटाव तालुक्यामध्ये 74 गावापैकी 46 गावात टँकर का लागतो? याचं उत्तर आमदार. प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि तुतारी शरद पवार साहेबांची 84 वर्षाच्या तरुण योद्ध्याची ही तुतारी आहे. आणि लोकांना आता हुकुमशाही पद्धत बंद करायची, भाजपचं ही दादागिरी बंद करून टाकायचे. महागाई वाढलेली आहे आणि शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे, त्यामुळे लोकांनीच निर्णय घेतला, लोकांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतलं. परंतु भाजपचे काही कार्यकर्ते आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणतात की रणजित निंबाळकर 1.5 लाखाच्या फरकाने निवडून येतो. काय घोडान मैदान लांब नाही, आपल्याला 7 तारखेला कळेल. 7 तारखेला लोकांचा जो उत्स्फूर्तपणा दिसेल तो तुतारीचा आहे का तांबळाचा आहे हे तुम्हाला दिसेल. दुसऱ्या बाजूला प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजित देशमुख एका स्टेजवर दिसतात, मात्र तुम्ही स्वतंत्र यंत्रणा लावली यासाठी. आम्ही सगळे घटक पक्ष होते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, प्रत्येकाची राजकारणातली पद्धत वेगळी, प्रचार करायची पद्धत वेगळी. मी हमेशा पाठीमागच्या वेळेस पण 2019 पण मी प्रचार यंत्रणा माझी सेपरेट लावली होती. काय होतं की वरती स्टेजवर बसल्यावर खुर्चीवरून वाद होत असतो, ते मला काही त्यात घुसायचं नाही. आणि मी माझ्या मनाप्रमाणे कार्यकर्त्यांचा आग्रह का तर मी माझी सेपरेट यंत्रणा प्रचार माणमधून कमीत कमी 15 ते 20 हजार मताधिक्य 100% मिळू शकतो.